शेतकान बहीण पहिलं तिने आता त्याचे पावसाचे रोपून झाले सगळे ते कशा रीतीने हे करतात वारे दितात आणि किती करतात चालू हा रस्त्या दिली भशेन ह्या लोकांचे काम हे बायल जावं पळय कशी आपल्या मनाया भशेन वाऱ्याची वाट पळयत वाऱ्याची वाट पळयत रावल्या त्या वाऱ्या खरी जाल्या वाऱ्यांक ते पॉल पोके पळय भात आसा ते एकीकडे पडपाक आनी बरे घट भात आसा ते एकीकडे हे आतां हे पावसाचे लायल्ले आहा फुडें वांयगणाचे आसतले तेंचे सगळींच गोंय आमचे पळयलां तुमी सबंद रोडा सगळीं जाणां आपआपले भात हे करपाक वारें करपाक सुकयल्ले आसा चालू आसा ते आमचे शेतकारे भात करता दादले तशीं बायलां कामां करतात पळया जायतीं शेतपाड आहाय ती शेत तोरयली जाल्यार आमकां कितें खावपाक मेळटा आमकां हें तरी सरकारान कितें तरी हॅल्प करपाक जाय आतां पावसान तुमकां सगळीं बुट्टी येवन तुमची शेतां भितर पिड्ड्यार जाली तुमकां पंचायतीन सरकारा कडसून कितें हॅल्प दिला ना आमी हें केलें ना तिंगा तुमचो पंच बी येवन पळोवन गेलो म्हणजे पयलीं 100% लोक शेत लायताले आतां ना आतां लायना न्ही आतां थोडी लायताय आतां हे भाशे पुसोन वयता आनी मागीर मेळना सारें कितें जायना तेस लागून आमकां पोरसो चड लागता आनी आमकां रोवपाक आवड जाता कितें तर आमकां हॅल्प केलें न्ही जाल्यार आमकां रोवपाक बरं जाता न्ही पाड उरपा ना जायती बरोबर जावपाक शेतां आहाय पूण हावसा लागोनाक जाता सगळीं म्हारगाय म्हारगाय तेका लागून सारें बी तुमकां खूब म्हारग मेळटा तुमकां पंचायतीन सून जावं तुमचो आमदार बिमदार अशें तुम्ही वचना तेजे कडेन मागपाक वचना ना ते दिना त्या सारे बी गेले त्या वर्सान दोन पाटी सारे बी दिल्ले आज सारे बी ना ते पाटी सारे ना म्हणून कित्याक सरकार सांगता आमी शेतकऱ्यांक जाय तो हेल्प करता म्हणून हांव मुद्दम विचारता आमी सारे बी केन्ना केन्ना दोन वर्सां पयली ती मेळ्ळे आतां मेळना सारे बी हे ते बी पासून बी पासून तुम्ही आतां हे रोपला तेतून तुमकां बी काढून दवरपाक मेळना हय तें बी आमी सदां तर घायल जाले बियें न्ही तेका मागीर लांबी जाता आनी मागीर तें बरें पिके बरें दुसरें दुसरें तें आतां आमकां गोवोरमेंटाक फोमेता तो बी हाडटा न्ही तेसो बी बरें मेळत जाल्यार बरें पीक जाता तें लांबी बी आसना तें बरें एक सारकें आसता तें बरें जाता बरें देव बरें करूं ह्या भयणीन आतां पळयलां तुमी की ती मडकी आहा ती ओमती घातल्या भात उकडला आनी हें भात उकडून आतां ती भयण आतां हें भात हांगा सुकोवपाचें गोंयाक कशा रितीने गोंयकारांक उमेदीन आतां भात सगळें हें जाल्या उपरांत कशें काम चल्लां तें हे सबंद रस्त्याक पळया तुमी दादले तशीं बायलां सगळीं जाणां काम करतात हें गोंयकारांक आमच्या उकडे जेवणाची खूब ओडिकाय आमी गोंयकार उकडें जेवण जेवपाक खूब खुशालकाय भोगता आमकां आनी त्या खुशालकाय भोगतान लोक मुद्दम कितलेय भुरगे कितलोय ग्रेस्त आसूं शेतान भात लावपाचें चुकना आनी हें उकडें शीत लायताय पळय हांगा मोडकी आहा तुमी हे शेत लायता पावसाचें आतां हें न्हू पावसाचें मागीर परत वांयगण लायतले वांयगण लायगण त्या शेतान मागीर तुमी आनी कितें काम करतली तितू मागीर आमी मिरोल घाताय पियो घाताय भाजी रोयताय म्हणजे सबंद वर्सभर तुमी त्या शेतान कितें ना कितें काम करीत आसता आनी चवळी घाताय ओके जालें आतां तुमचें सगळें लून जालें पावस येता म्हणून तो एक हुस्को आसता थँक्यू पळयलें न्हू तुमी हांगा पळया फॅन लायला आनी वारें ना म्हणून कशा रितीन मेहनत करतात फॅनाच्या वाऱ्यान त्या भाताक वारें दिवन कशें आपले शेताचे पीक काडलेले उमेदीनी काम करप बायलां चेडवां पळयात तो फॅन लायला आनी फॅनाचेर हितून कशा रितीन काम करता इट्स व्हेरी नायस
ही आमची गोयकार आहे. सोवी बायला जसे दादले सुद्धा त्या शेतला नुले की सुकोपाचे भात मागी उकडपाचे भात ह्याच कामांनी वयतात. मग सांग तुझे नाव किते? मुझे नाव विनासिया. मुझे नावाचे काही ना. अच्छा असो असो. पण मका सांग तू आता हंगा भाताचे हे सगळे काम करता म्हणून दिसता. तुमका आता पावसांनी भरपूर पाऊस पडून शेत सगळे बुडलेले. पीक बरे येईल तुमका या पावती? हे पाठ चोड येईल ना बाय. कुसून गेल ना सगळे पेडे झाला आणि मागे इले सारे मालो ते हाट पण तो कोचोप जाईन धुवर अस झालं. मागे हाटल्या मालाचे पावसान सारे मारू मेणा मागे पोके भात चोड पोके झाला पोके भात चोड म्हणटकच तुमका आता सरपंच पंच त्यांच्याकडे तुम्ही सरकारान ज्याप्रमाणे प्रमोद सावंतान सांगला ज्यांची ज्यांची शेतां बुडल्या त्यांना आम्ही किती तरी हेल्प दिले म्हणून तुमका असे किती तलाटी बिलाटी येऊन चेक करून बी गेला हंगा तलाटी कोण येईल ना बाय चेक केना केलं तुम्ही पंचायतीन वचून सांगले? पंचायतीन वचून सांगलो ना एक वर्सा कुसून गेलोले मध रावन फोटो काड म्हणले आणि दी म्हणले आम कोणे काय झालं ना आणि येयलो ना तो लोक आयले आमकां कांयच येयलो ना बाय केदना येयलो ना. बरे थोड्यांक थोड्यांक पीक बरे येला आणि थोड्यांक पीक बरे येऊंक ना. होय ते पीक बरे येईल ती उदक बोना त्या केल्या ऊंच असलेले ऊंच असलेल्या आणि बुडत त्याका वांत रस्तो हायवे केल्या सगळी बुडले आणि थंय कुसून गेलो ते आत आत दीर येईल त्याका एक एक खुंच्या हे जालं त्याका कोण सात भाय सोता. आता आता पीक आता हो हायवे झाल्या कारणान तुमका शेताक खुबशे नुकसान होय खूप नुकसान झालं हायवे जाईन सारखे उदक वसो ते सारखे आठ दौलो नाही वाट दौल आणि दोन सांको घाल म्हणून ते एक गायले आणि गेले गोडबोडीचे सगळे काम. होय गोडबोडीचे रित्या सांगले ऐकनासले आमच्या सांगत ते कोण ऐकना बाय सगळे कुसून गेले आख्खे पाड हा बाय तोंड दिसती पटा होय इस्तमाल्या जाता पहिले नी आम्ही दाखवले त्या बायलांक दादल्यांक सगळे जण आपले शेत कापल्या उपरांत लुवतात सुकयतात म्हणजे शिजयतात आणि भात ते सगळे जमनीर घालून सुकोवपाचे ते फॅन लावून सुद्धा त्यांच्यानी वारे करून वारे येणार म्हणून फॅन लावून म्हणजे अशी मेहनत ते लोक शेताची करीत असतात. तुमका खबर असं ह्या दिसांनी म्हणजे आमच्या ह्या वर्षा भरपूर पाऊस पडल्या कारणान सगळे शेत पिड्ड्यार झाले आणि सरकारान आमच्या रवी नायकान मिनिस्टरान सांगले की आम्ही त्याची मोबदला दितले असे म्हणून मोबदला दिले काय चार जणांक दिले आणि दहा जणांक दिवं ना असे करून दौरले. तुम्ही पहिले त्या बायलांची व्यथा कशी कशी आहात ती म्हणटा हायवे रोड जर झालो त्या हायवे रोडा उपरांत ते जर उदक जर बरे भशेन सोडलेले जाल्यार काय शेताक आमच्या नुकसान जावचे नासले म्हणून म्हणजे ज्या जाग्यार तुम्ही रोड वाडयता थंय जर शेत आसा ते बरोबर जर उदक वचपाची जर जागा वेवस्थीत जर केली जाय जाल्यार गरीब लोकांक त्रास जावचो ना. आमची मागणी आसा सरकारा कडेन की ज्यांकां मोबदला मेळोंक ना त्यांकां खरेंच दिवचे कित्याक शेतकरी ते आमचे गोंयचे लोक त्यांकां उकडे शीत जेले शिवाय सुकला जाणा. आमकां आमी आतां जिरा रायस आनी कसले रायस हे रायस ते रायस खाता पण ते शेतकरी आहा त्यांकां उकडेच तांदळाची आणि उकडेच हेजी शेताची गरज आसा. आमच्या गोंयांत खुबशे लोक असे आसा ज्यांकां उकडे जेले शिवाय सूक लागना म्हणून हे जे आमच्या गोंयकारांची परंपरा आसा ही ढबळून म्हणजे असे ढासळून दिवं नाका त्यांकां कितें तरी उपाय द्या. ते उदक वचना म्हणून त्या बायलेन सांगले आणि त्याका लागून उदक भरले म्हणून सांगले हे उदक वचपाची जर व्यवस्था जर केली हायवे रोडाचे हेतून जाल्यार कितें तरी बरें जातले असले आसुनी पण ज्यांकां कोणाक पयशे मेळोंक ना त्यांकां खरें म्हणल्यार पयशे दिवपाक जाय. आमची गोंयकारां ती तांकां मेळूंक ना ताका फायदो करा. सरपंच पंच हांकां तुमी सांगात की हांकां ज्यांचे कोणाक त्रास जाल्लो आसा ती म्हणटा की ह्या फावटी पोक तांदूळ म्हणजे हे चड मेळ्ळे तांदूळ बरे तांदूळ मेळुना अर्द्या अदीक पोकाचे पोक तांदूळ मेळ्ळे आणि नुकसान आमचे जाल्ले आसा म्हणून सरकारान हेची व्यवस्था करची अशी आमची मागणी आसा. देव बरें करूं.